माय मराठी माय बोलीचं महा चॅनल परंतु ते लक्षण आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. पहा त्या नम्रतेमध्ये किती ताकद आहे. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहती. हा पूर आलाय झाडाय आपलं वाकायचं वाकतेत ते पुन्हा पूर गेल्यावर उभे राहतेत. एवढी नम्रतेमध्ये सामर्थ्य आहे. तशी नम्रता आमच्या अंगी यावी. सासू अशी हातपाय आपटत होती त्या सुनबाईवर. तिनं कसा स्वयंपाक करू हिच्या पसंतच पडत नव्हता सासूच्या. असंच करते का गौऱ्या थापल्या का त्या आईन तू हे शिकवलं का याच्याकरता 1.5 लाख हुंडा द्याला आणली करून. हे मला 4 लाख देत होते. अरे लयत गोंधळ लावला माहितो. मग तिला बाबा भेटली. कोणाला? सुनबाईला. त्या सुनबाईनं सांगितलं तू असं कर बरं तू वापस फिरून बोलते का एखाद्या वेळेस. तर म्हणे हा मी शेवटी म्हणत असते की तुम्हीच. सासू 50 बोलली. मग ही सुनबाई तिला म्हणायची तुम्हीच. मग पुन्हा सासू मोठ्यानं. मग बाबांनी सांगितलं ते एक शब्द का होईन तुझा ते बंद करून टाक. मग काय करायचं? म्हणे नम्र व्हायचं. मग नम्र कसं व्हायचं? म्हणे मी तुला औषध देतो कोणाला सांगू नको पण मी तुम्हाला सांगतो. बाबानं त्या सुनबाईला ते औषध दिलं. म्हणे सासू बोलायला लागली. आता तिच्या घरचा अनंत तर तिची सासूच आहे ना. तिच्या बाई सासू म्हणल्यावर पूर्णपणे मंदच झालं ते. तर म्हणे फक्त हे एक झाकणभर औषध तोंडात घ्यायचं गिळायचं नाही. सासू बोलायला लागली तर हे औषध घ्यायचं तोंडात आणि गिळायचं नाही. तिचं बोलणं बंद झालं तर बाहेर जायचं नालीत गुळणा थुकून टाकायचा. साधं पाणी होतं मिठाचे खडे त्याच्यात कालवले होते बस एवढंच औषध. मग सासू दुसऱ्या दिवशी ठेवण्याच्या केलाच्या दिवस उगवला. सूर्यनारायण वर आला. इज्जत गडबड सडबड गेली. देवळी ठेवली होती ती बाटली कटकन झाकण उघडं एक झाकण तोंडात टाकलं. सासू म्हणे हो काय करू आली मारुतीवानी तोंड काय फोगलं तू. अरे मी हुम केलं तर आवाजच जात नाही राव. लाऊडस्पीकरचा आवाज लयच कमी केला त्यांनी. हा मला कीर्तन नाही करता येणार उद्या परवाच भाऊ. असं काय काय होत नाही. बाबा पाहून घेतीन काही मंडळी असली आजूबाजूची काही विक्षेप न याचा आवाज वाढव. मग तिने ते गुळणा धरला. मग ती सासू इकडे तिकडे पाहू लागली. माई बोलतच नाही तोंडात गुळणा यायच्या. सासू 15-20 मिनिटं बोलली आणि त्या सासूला वाटलं किती बोलावं आपण. हा ही अजिबात शब्द बोलत नाही मी का मूर्ख आहे काय पण अशी म्हणली मुकीत राहिली. एक एक घंटा मोजून शिव्या देत होती ती माऊली. माऊली म्हणजे सासू. तीन 20 मिनिटावर आली. दुसऱ्या दिवशी 15 मिनिटं 10 मिनिटं 5 मिनिटं. एकदा तर असं झालं हिनं च्या अगोदर ठेवला पण सासूर वाटलं तरी आपण म्हणावत. ती म्हणे ठेवला का च्या. तर म्हणजे येलं बाबा मी झाकण तिच्यात एक थाप येलं. अहो बाबानं किती किमिया करून टाकली ते झाकणानं. नम्रतेचं जे झाकण आहे सासूवर त्याचा परिणाम झाला. जाऊ त्या दृष्टांत संपला. सिद्धांत असा आहे नम्र आमच्या भूमिकेला वृत्तीलं करायचंय आणि ती नम्र भूमिका आम्हाला प्राप्त कधी होईल सद्गुरूची कृपा झाली. काम क्रोधा नाही चाली.